गिट्टी खदान पोलीस स्टेशन अंतर्गत फ्रेंड्स कॉलनी चौक ताजकृपा हॉस्पिटल समोरील मिलिट्री कॅम्प जंगलात एका अनोळखी व्यक्तीचा कुजलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनास्थळाची चौकशी केली असता एका इम्रान खान नामक व्यक्ती असून मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीतील असल्याचं समोर आलं आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. काल 4 वाजता आमच्या पोलीस स्टेशनच्या ठाणे अंमलदार म्हणून ड्युटी करणारे EPSC कंकाळ यांना एक अननोन फोन आला. त्या फोनवर एक माहिती देण्यात आलेली, एक मैफिल नावाच्या हॉटेलच्या समोर मिलिटरीचं जे जंगल आहे त्या जंगलामध्ये एक डेड बॉडी आहे. त्या आधारावर EPI कंकाळ यांनी त्या ठिकाणी व्हिजिट केली. त्या ठिकाणी एक डेड बॉडी फाशी घेतलेल्या अवस्थेत मिळून आली. खाली स्टूल होता. EPI कंकाळनी आसपासचं निरीक्षण केलं आणि डेड बॉडी ताबडतोब मेयो हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करण्याकरता, ज्यामुळे मैताचं नक्की मृत्यूचं कारण समजण्याकरता पाठवण्यात आली होती. घटनास्थळ तपासणीमा केला. जे काही इव्हिडन्स होते ते काय त्यांनी कलेक्ट केले. त्याच घटनेच्या ठिकाणी जवळ एक टेम्पो होता. त्या टेम्पोच्या नंबरच्या आधारे आम्ही चौकशी चालू केली. तर ताबडतोब लक्षात आलं की तो जो टेम्पोचा मालक आहे तो इम्रान खान मुजीन रहमान नावाचा एक इसम आहे. त्याचं वय 40 आहे. मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतो. अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर आम्ही आणखी चौकशी केली. त्यावेळेस त्याचे नातेवाईकांना त्याबाबत माहिती मिळाली. ते नातेवाईक पोलीस ठाण्यात आले. त्याच्या वडिलांचा जबाब नोंद करण्यात आला. त्याच्या वडिलांनी वडिलांचा बयान नोंद करण्यात आलेला. त्याच्या वडिलांच्या बयानमध्ये त्याची संशय नाही, तक्रार नाही, अशा प्रकारे त्यांनी बयान दिलेलं आहे. सध्या याबाबत चौकशी चालू आहे, तपास चालू आहे. हा मिडल क्लास फॅमिलीमधला आहे. सुसाईड नोट्स वगैरे मिळालेली नाही. याबाबत बारकाईने तपास चालू आहे. त्यामध्ये बरेचसे मुद्दे आतून रेकॉर्डवर येते.